हॅलो फ्रेंड्स, मी रूपा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत खूपच पौष्टिक अशी रेसिपी, तर नक्कीच तुम्हाला आवडेल। आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तर चला स्टार्ट करूया रेसिपीला। तर इथे मी एक छोटी वाटी पोहे घेतली, ते छान स्वच्छ असे धुऊन घ्यायचे आहेत आपल्याला। स्वच्छ धुऊन झाल्यावर त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून कढईला ठेवायचं आहे। त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे बारीक। तुम्ही इथे कोणताही रवा वापरू शकता, मोठा असला तरी मोठा पण वापरू शकता। तर इथे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, कारण रवा पाणी खूप म्हणजे पितो, म्हणजे ओढून घेतो, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालायचं। तर इथे छान असं मिक्स करायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटे झाकण ठेवून। तर इथे 10 मिनिटे झालेली आहेत आणि आता बघूयात आपण। दोन्ही छान मस्त असं भिजलेलं आहे, ते बघू शकताय रवा घट्ट झाला आहे असा। तर तो पहिला मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आणि त्याचबरोबर पोहीही त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। आता आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे, एकदम बारीक पेस्ट करायचे आहे। तर एकदम बारीक पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकते। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। जर तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तर तुम्ही तांदळाचे सुद्धा करू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी ॲड करून बॅटर तयार करायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते। तर मस्त असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की थोड्याफार अजून गोटळ्या आहेत तर तुम्ही मिक्सरलासुद्धा हे परत फिरू शकता। तर इथे बघू शकताय मस्त असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर किंवा 1/2 चमचापेक्षा पण थोडंसं कमी खायचा सोडा घालायचा आहे। खायचा सोडा नसला तर 1/2 चमचा बेकिंग पावडर पण तुम्ही घालू शकताय। बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। तर इकडे मी तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे नॉनस्टिकचा। तर तवा छान असा गरम झाला आहे, तुम्ही बघू शकताय। हाय फ्लेमवर आपल्याला गरम करायचं आहे आणि थोडंसं तेल घालून ते छान असं टिश्यू पेपरने किंवा कोणत्याही स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये 2 पळी आपल्याला बॅटर घालायचं आहे। ते आपल्याला जास्त पसरवायचंच नाही, कारण आपल्याला सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा डोसा करायचा आहे त्यामुळे। तर इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम वाढवायची आहे। तर इथे मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे, खूप फास्ट केलं आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवण्यासाठी। तर इथे बघू शकताय किती छान जाळी पडली। वरून थोडंसं तेल किंवा तुम्ही इथे बटर घालू शकताय, मी तेलाचा वापर केला आहे। आणि आता आपल्याला डोसा परतवायचा आहे थोडंसं तेल लावून। मस्त असा एकदम सॉफ्ट होतो, लहान मुले खूप आवडीने खातात आणि शिवाय ज्वारीच्या असल्यामुळे खूपच पौष्टिक बनतो। तर नक्कीच तुम्ही ट्राय करा। तर इथे आपल्याला दोन्ही साईडने छान असा डोसा आपला परतवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकताय कलरही मस्त आला आहे। तर मी परत एक करून दाखवते तुम्हाला। थोडंसं तेल घालायचं परत आणि थोडंसं पुसून घ्यायचं आहे। मी इथे टिश्यू पेपरचा वापर करत आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावर 2 पळी बॅटर घालायचं आहे। थोडंसं पसरवायचं आणि हाय फ्लेम करायची। तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। काही सजेशन असेल त्याही देऊ शकताय तुम्ही। तर इथे डोसा जो आहे तो रेडी झाला आहे। तुम्ही इथे बघू शकताय किती सॉफ्ट आहे, स्पॉन्जी आहे, खूपच म्हणजे खूपच मऊ लुसलुशीत झालेला आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडेल, करून पहा। तर चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।